नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण चर्चा करतोय आतापर्यंत बोर्ड परीक्षेला कुठले प्रश्न येऊन गेले होते आणि त्याचबरोबर बोर्ड परीक्षा 2023 अनुषंगाने IMP इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत, त्या इम्पॉर्टंट प्रश्नाची ही सिरीज चालू आहे. त्यामधल्या काल आपण एक प्रश्न बघितला होता, कालची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकताय. तर आता आपण दुसरा जो प्रश्न आहे तो बघूयात की जो प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊ शकतो, ज्या प्रकारचे प्रश्न बोर्डवरच्या परीक्षेला येतात मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्नांची सिरीज चालू आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक बघा, या ठिकाणी दुसरा आपण बघतोय, दुसरी व्हिडिओ आहे आपल्याकडं, त्यातला बघा हा पहिला प्रश्न आणि इथं दुसरा प्रश्न. हा एक प्रश्न घेतलाय आणि हा बोर्ड परीक्षा 2020 आलेला एक प्रश्न घेतलाय. हे दोन्ही प्रश्न बघूयात, खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा या प्रश्नात काय दिलंय, 2x+3y=10 साठी एक्स बरोबर जर आपल्याकडे 2 असेल तर वायची किंमत आपल्याला काढा. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, यासारखा सोपा प्रश्न कुठलाच नाहीये. पहिली गोष्ट आपल्याला काय करायचे, जे समीकरण आहे 2x+3y=10 त्याला लिहून घ्यायचंय आणि ते समीकरण लिहिल्यानंतर फक्त एकच काम करायचंय. आपल्याला दिले कोणाची किंमत, एक्स ची किंमत दिले 2, म्हणजे एक्स बरोबर किती दिले आपल्याला 2 दिलेला आहे. याचा अर्थ एक्सच्या जागेवर 2 लिहायचंय, बाकी काहीच करायचं नाहीये. जिथं एक्स आहे तिथं 2 लिहायचे, तुमची किंमत जी आहे वायची ऑटोमॅटिकली मिळणार आहे. बघा 2x+ जागेवर मी काय करतो, 2 लिहितो, अधिक 3y आपल्या जागेवर बरोबर 10 आपल्या जागेवर जसेच्या तसे. आता मला वायची किंमत काढायची, पण त्या अगोदर 2x2 किती झाले, 2x4 अधिक 3y जसेच्या तसे बरोबर 10. आपल्याला वायची किंमत काढायची, 3y आपल्या जागेवर, 10 आपल्या जागेवर, हे 4 अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -4 झाले. मग 3y=10 गेले, 6 राहिले. y=6 आपल्या जागेवर, 3x पलीकडे आले भागिले, मग y=3 काय झाले, 3x3, 3x2=6, वायची किंमत 2. मित्रांनो इथं प्रश्न थोडासा वेगळा सुद्धा येऊ शकतो. प्रश्न काय येऊ शकतो, मी इथं एक्स ची किंमत 2 दिले आणि वायची किंमत विचारले, पण बोर्डाला असाही प्रश्न येऊ शकतो वायची किंमत देतील 1 वगैरे 1 देतील 2 देतील 3 देतील आणि एक्सची किंमत काढा. जी किंमत दिलेली असेल ती आपल्या समीकरणामध्ये टाकायची. समीकरण पण बदलू शकतं, 2x+3y=10 ऐवजी 3x+2y=5 कुठलंही समीकरण येऊ दे आणि कुठलीही तरी एक किंमत सांगितली जाईल ती किंमत समीकरणात टाकून उत्तर काढायचं. मित्रांनो प्रश्न नीट का बघा, नीट समजून घ्या, अशा प्रकारे या प्रश्नाची तयारी करा की या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. ओके, मागच्या वर्षी सुद्धा ही सिरीज बनवली होती. यावर्षी मी काय करतोय, एक गणित माझं आणि एक गणित बोर्डाच्या परीक्षेला आलेलं, अशी 2 गणितं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतोय, पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यानंतर हा प्रश्न बघा मित्रांनो, सेम यासारखाच प्रश्न आहे, नोव्हेंबर 2020 बोर्डाच्या परीक्षेला आला होता मित्रांनो. बघा हा कसा सोडवायचा, काय दिलंय, 4x+5y=19 हे समीकरण आपल्याला दिलंय आणि या समीकरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय की बाबा या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x=1 आहे तर आपल्याला वायची किंमत आपल्याला काढायची आहे. मग काय करायचं, बाबा पहिलं जे काही समीकरण दिलंय त्याला मी जसंच्या तसं लिहितो, 4x+5y=19 आणि आता काय करायचं, एक्सच्या जागेवर मला किंमत टाकायची, कारण एक्सची किंमत 1 दिले, मग इथे लिहू बाबा x=1 घेऊ आणि 4x+ मी 1 लिहितो, अधिक 5y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर, इथं वाटलंच तर असं लिहा कारण x=1. फक्त एक्सच्या जागेवर 1 लिहिलं, बाकी काय मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला. आता पुढं काय करायचं, 4x+4 अधिक 5y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर, 5y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर, 4 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -4 झाले. त्याच्यानंतर 5y आपल्या जागेवर, 19 गेले राहिले 15, बरोबर 19 गेले 15 राहिले, 5y आपल्या जागेवर, 15 आपल्या जागेवर, 5x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले, मग y=1 काय झाले, 15/5, मग y=5x+5, 5×3=15, वायची किंमत माझ्याकडे आली 3. तर अशा प्रकारे आपण वायची किंमत काढू शकतो. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, एक्सची किंमत दिले तर वायची किंमत काढायला विचारले जाऊ शकते. हा जो प्रश्न आहे, यासारखा प्रश्न, यासारखे जवळपास 2-3 प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यस, आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल, तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले. आपला एक दुसरा नवीन चॅनल आहे महेंद्र घरे ऑफिशियल, या चॅनलवरती जाऊन तुम्ही सेमी इंग्लिशच्या ज्या काही व्हिडिओज आहेत याच प्रकारच्या व्हिडिओ मी इंग्लिशमधून बनवणार आहे, तर त्या सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठीच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन. ठीक आहे मित्रांनो, तर मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही
घेऊ शकताय. ठीक आहे, तर आत्ताच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो. तर जाता एकच गोष्ट सांगेल, नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद. तर मित्रांनो, दहावी गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या आय एम पी प्रश्नांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलला जाऊन आपल्याला दहावी गणित बोर्ड एक्झाम 2023 आय एम पी असं आपल्याला टाईप करायचं आहे. हे टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे गणित बोर्ड एक्झाम 2023 आय एम पी अशा प्रकारे एक वेबसाईट आपल्याला एक लिंक या ठिकाणी मिळेल. वर आपल्याकडं क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन हे असं नाव असेल आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यावर आपण अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती पोहोचू, एका पेजवरती पोहोचू. इथं आपल्याला दहावी गणित भाग एकचा व्हिडिओ दिसत आहे. सध्या एकच व्हिडिओ दिसते, व्हिडिओ क्रमांक एक. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पहिले व्हिडिओ दिसेल, पण लवकरच एक दोन दिवसामध्ये इतर सगळ्या व्हिडिओज, जसजशा मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तसतसे या सगळ्या व्हिडिओ इथं अपडेट होत जाणार आहे. व्हिडिओ क्रमांक एकच्या खाली व्हिडिओ क्रमांक दोन, व्हिडिओ क्रमांक तीन, व्हिडिओ क्रमांक चार आणि यानंतर गणित भाग दोनच्या सुद्धा व्हिडिओ याच पानावरती, याच लिंकवरती आपल्याला पाहायला मिळेल. ओके, तर आता लगेच गुगलला जाऊन टाईप करा दहावी गणित बोर्ड एक्झाम 2023 आय एम पी.